नमस्कार मंडळी, आज आपण अवीच्या धाब्यावरती आलो आहोत. हा धाबा अंधेरी वेस्ट वर्सोवा कोलिवाडामध्ये फेरीबोटच्या एकदम बाजूलाच उपस्थित आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या मासलींच्या वेगवेगळ्या डिशेस खायला भेटतील. अवीचा धाबा वर्षाच्या 12 महिने सुरूच असतो आणि या ठिकाणी आपल्याला कोळी पद्धतीमध्ये सर्व प्रकारे जेवण भेटेल आणि त्याचबरोबर तांदळाची भाकरी जी आपली कोलिवाड्यामध्ये फेमस आहे, तर तीसुद्धा तांदळाची भाकरी या अवीच्या धाब्यामध्ये आपल्याला नक्कीच जेवायला भेटेल. आज मेन्यूमध्ये बांगडा फ्राय आहे, त्याच्यानंतर मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, माकडीचे जेवण आणि कोळंबीचा रस्सा. आता बांगड्यांना मसाला लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आले लसूणची पेस्ट लावली जात आहे जेणेकरून बांगड्या आणि मांदेली बोंबील हे चांगले मॅरिनेशन होतील. या ठिकाणी बांगडा, मांदेली, बोंबील, कोळंबी, त्याच्यानंतर माकूल तर रोजच्या डिशेस आहेत, पण जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला इतर दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेससुद्धा नक्कीच भेटतील. त्याच्यामध्ये मोठे क्रॅब्स आले, लॉबस्टर म्हणजे शेवंड, रामस, सुरमय असे मोठमोठ्या प्रकारचे मासेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात. अवीचा धाबा किनाऱ्याच्या एकदम जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ताज्या माशांचा आस्वाद भेटेल. आता बोंबील मॅरिनेशन करण्यासाठी सुरुवात केली आहे. या ठिकाणी भरपूर मासे असतात, मोठ्या क्वांटिटीमध्ये माशांची रेसिपी या ठिकाणी बनवली जाते आणि भरपूर लोक या ठिकाणी नेहमी व्हिजिट देण्यासाठी येत असतात. जर तुम्ही अंधेरीमध्ये आला असाल आणि जर तुम्हाला कोळी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की अवीच्या धाब्याला व्हिजिट करू शकता. हा धाबा संध्याकाळची 7 वाजता सुरू होतो आणि रात्रीच्या 10 ते 11 वाजेपर्यंत चालू असतो. आता बोंबील फ्राय करण्यासाठी सुरुवात करणार आहेत आणि त्यासाठी बोंबील मसाल्यामध्ये मॅरिनेशन केल्याच्या नंतर तांदळाच्या पिठामध्ये चांगले माखून घ्यायचे आहे जेणेकरून हे बोंबील एकदम क्रंची होतात. आता बोंबील फ्राय करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये बोंबील एकदम कुरकुरीत होतात आणि ते खायला पण एकदम छान लागतात. एका बाजूला बोंबील फ्राय होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मांदेली फ्राय करून झालेली आहेत आणि ती आता वेगळी काढली जाते. कस्टमर्सच्या मागणीनुसार या ठिकाणी एकदम गरम गरम जेवण सर्व केले जाते. या ठिकाणी तुम्हाला चिकन किंवा मटनचे सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. आता कोळंबी रस्सा बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला तेल घेतलेलं आहे, त्याचबरोबर इतर दुसरे मासे फ्रायसुद्धा सुरूच आहे. या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी असते, त्याच्यामुळे जेवण बनवायची एकदम घाई असते. आता कोळंबी रस्सा बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अवीला हातभार लावण्यासाठी त्यांची फॅमिलीसुद्धा या धाब्यावरती उपस्थित असते, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना जेवण बनवण्यामध्ये मदत करत असतात. ही सर्व तयारी कोळंबी रस्सा बनवण्यासाठी चालू आहे. भरपूर कांदा घेतला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो सर्व जे जेवण आहे ते मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवले जाते. मॅरिनेशन केलेले बांगडे बघा, एक नंबर दिसत आहेत, बघून तोंडाला नुसता पाणी सुटलं आहे. त्याच्यानंतर मांदेली आणि बोंबील भरपूर क्वांटिटीमध्ये मासे आहेत.
पुन्हा आता मांदेली फ्रायची ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर प्रमाणे या ठिकाणी गरम गरम बनवले जाते. तेल गरम झाले आणि फटाफट मांदेली फ्राय करायला सुरुवात केली आहे. मासे मॅरिनेशन करून ठेवलेले असल्यामुळे कस्टमर्सना जास्त वेळ थांबायला लागत नाही. त्यांच्या ऑर्डरप्रमाणे फटाफट त्यांची जी डिश आहे ती तयार करून होते. कोळंबीचे सोडे वेगळे काढून ठेवले होते आणि ते आता स्वच्छ पाण्याने धुवून आपल्या रेसिपीसाठी वापरले जाणार आहे. मोठ्या क्वांटिटीमध्ये कोळंबीचे सोडे काढलेले आहेत आणि ते आता कोळंबी रस्सा बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. मोठा तवा आहे आणि तवा भरून कोळंबीची रेसिपी या ठिकाणी आता बनवणार आहे. या ठिकाणी वापरले जाणारे जास्तीत जास्त साहित्य घरगुती असल्यामुळे हे जेवण आरोग्यासाठी एकदम चांगले आहे. एका बाजूला कोळंबी रस्सा होत आहे आणि दुसऱ्या बाजूला चिकनची ऑर्डर सुद्धा आलेली आहे. चिकन रेसिपी सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कोळंबीचे सोडे या ग्रेव्हीमध्ये टाकले जात आहे आणि सोड्यांची क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये आहे. सर्व सोडे साफ करून घेतलेले आहेत आणि आता मस्त आपला थाला भरलेला दिसायला लागला आहे. कोळंबीची ग्रेव्ही एक नंबर. कोळंबीचा रस्सा तयार होत आहे, त्याचबरोबर चिकन आहे आणि मटनसुद्धा या ठिकाणी बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. सर्व गॅस आहेत ते व्यस्त आहेत. सर्व गॅसवरती वेगवेगळ्या डिशेस तयार होताना दिसत आहेत. या ठिकाणी भरपूर लोक येत असतात आणि त्यामुळे गॅस पण भरपूर आहे, चुला भरपूर आहे आणि सर्व चूलवरती जेवण बनवण्याचे काम सुरू आहे. कोळंबीचा रस्सा सुरूच आहे आणि लगेच आता त्याच्याच बाजूला माकूरची ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवात केली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा घेतलेला आहे आणि आता कांदा शिजवण्यासाठी सुरुवात केली आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला माकूरसुद्धा बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येते. अवीचा धाबा आपल्या घरातील किचनप्रमाणेच आहे आणि या ठिकाणी मदत करण्यासाठी त्याची फॅमिलीसुद्धा
त्याच्या बरोबर असते. आता कोलंबे चांगले शिजून झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये याच्यामध्ये सर्व मसाले टाकले जातील. बघा, कोलंबी रस्ता बनवण्यासाठी मसाल्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत जे जेवण बनवण्यासाठी वापरले जातात. कोळी जेवण बनवण्यामध्ये अवीचा हात एकदम चांगल्या प्रकारे बसलेला आहे, कारण हे काम अवी फार पूर्वीपासून करत आहे आणि त्याच्यामुळे कोणत्या जेवणामध्ये किती मसाल्याचे प्रमाण टाकायचे हे त्याला तर चांगलेच माहीत पडलेलं आहे. त्याचा हात चांगला बसलेला आहे, त्याच्यामुळे तो खूप मोठी मोठी क्वांटिटीमध्ये जेवण बनवतो आणि त्याची टेस्टसुद्धा एक नंबर लागते. माकुल ग्रेव्ही म्हणजे स्क्वीड ग्रेव्ही बनवण्यासाठी आता मिश्रण तयार केले जाते. आलं लसूणची पेस्ट आता बनवली जाते आणि ती बनून झाली की आपण लवकरच माकुलची ग्रेव्हीसुद्धा बनवताना बघणार आहोत. माकुलची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि हे आता माकुल ग्रेव्हीमध्ये टाकले जात आहे. माकुलची पण क्वांटिटी खूप आहे, एकदम ताजे ताजे माकुल. आता हे माकुल चांगले शिजवायचे आहेत म्हणजे आपली माकुलची ग्रेव्हीसुद्धा तयार होईल. जेवण बनवताना माशांच्या क्वांटिटीमध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइज केले जात नाही. जेवढे हिशोबाप्रमाणे मासे घ्यायला पाहिजे तेवढे नक्कीच वापरले जातात. आणि आता सध्या तुम्ही ग्रेव्हीमध्ये बघू शकता, ग्रेव्हीपेक्षा जास्त तुम्हाला माकुल दिसतील, दिसायला एकदम छान दिसतात. आता माकुल चांगले शिजवायचे आहेत, त्याच्यानंतर आपली माकुलची ग्रेव्ही पण तयार होईल. आता माकुल ग्रेव्हीमध्ये सुद्धा मसाले टाकण्याची वेळ आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून ही ग्रेव्ही बनवली जाते. 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत जे या ग्रेव्हीमध्ये वापरले जातात, ज्याच्यामुळे या ग्रेव्हीची टेस्ट एकदम निखरून येते.
आणि ग्रेव्हीमध्ये कोकम सुद्धा वापरले जातात. चला आता माकुल ग्रेव्ही आणि कोलंबीचा रस्सा दोन्ही तयार झालेले आहेत आणि वेळ आहे ती म्हणजे गॅस बंद करण्याची. आता बांगडे फ्राय करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तांदळाच्या पिठामध्ये माखून मस्त कुरकुरीत बांगडे फ्राय केले जात आहेत. बांगड्याची साईज एक नंबर आहे, कुरकुरीत बांगडा फ्राय आणि त्याचबरोबर बोंबील मांदेली हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. बघा ही मांदेली आहेत, बांगडे आहेत, त्याच्यानंतर बोंबील आहेत, एकदम फ्रेश आहेत आणि हे सर्व फ्राय केले जातील. त्याच्याच बाजूला कोलंबीचा रस्सा आहे, माकुलची ग्रेव्ही आहे आणि बरेच काही रेसिपीज आहेत ज्या तुमच्या वाट पाहत आहेत. तर नक्की या आणि ढाब्याला व्हिजिट द्या. मित्रांनो, तुम्हाला आजचा ढाबा कसा वाटला आणि ढाब्यामध्ये मिळणाऱ्या माशांच्या व्हरायटीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजच्या ढाब्यामध्ये व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही अंधेरी वेस्ट वर्सोवा कोलीवाडा फेरी बोटच्या एकदम बाजूलाच आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की ढाब्याला व्हिजिट देऊ शकता. हा ढाबा संध्याकाळी 7 वाजता चालू होतो आणि 10 ते 11 वाजेपर्यंत सुरूच असतो.